नमस्कार, मी शगुफ्ता शेख स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये. बातमी आहे एका धाकड शूरवीर तरुणीची. ग्रामीण भागात जिथं उच्च शिक्षण मिळणंही अवघड असतं, अशा दुर्गम भागातली एक तरुणी भारतीय सेनेत दाखल झाली. या तरुणीचा इथवरचा प्रवास थक्क करणार आहे. शिल्पा चिकणे असं या तरुणीचं नाव. आपल्या गावातली मुलगी देशसेवा करते म्हणून गावकऱ्यांची छाती अभिमानानं भरून आली आहे. पाहूया या तरुणीची ही अभिमानास्पद बातमी. गावात असं दमदार स्वागत व्हायला तेवढंच दमदार कर्तृत्व लागतं. ढोल आणि ताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण करत शिल्पाची अशी गावात जोरदार एंट्री झाली. शिल्पा चिकणे शूरवीरांचा जिल्हा असलेल्या साताऱ्यातल्या गांजे गावातली एक तरुणी. शिल्पा देशसेवेसाठी आर्मीत रुजू झाली. आसाम रायफलसारख्या बटालियनमध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ती गावात परतली. सातारा जिल्ह्यातलं गांजे हे दुर्गम भागातलं गाव. शिल्पाच्या घरची परिस्थितीही अतिशय बेताची, पण सैन्यात जायचं हा तिचा ठाम निर्धार. दररोज 8 ते 10 किलोमीटरचा पायी प्रवास करत तिने प्रशिक्षण पूर्ण केलं. आर्मीत जाण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सैनिकांचा जिल्हा अशी साताऱ्याची ओळख. आता या जिल्ह्यातल्या मुलीही शूरवीरांचा हा समृद्ध वारसा अभिमानानं मिरवत आहेत. शिल्पा जावळी तालुक्यातली आर्मीत रुजू होणारी पहिली मुलगी ठरली आहे. आर्मीत महिलांचा प्रवेश तसा नवा नसला तरी ग्रामीण भागातल्या महिलांचं प्रमाण जवळपास नसल्यासारखंच. मात्र शिल्पामुळे इतर मुलींनाही मोठं प्रोत्साहन मिळणार एवढं नक्की. त्यामुळे धाकड मुलीचा साताऱ्यालाच काय, अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान आहे. तर अशा या धाकड शिल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.